आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शमनेवाडी ग्रामपंचायत मध्ये कल्याण निधीला मंजुरी, ग्रामसभा विविध विषयांवर चर्चा होऊन खेळीमेळीत. कर्नाटक शासनाने राज्यात 2 ग्रामपंचायतींवर विशेष जबाबदारी टाकली असून त्यापैकी 1 शमनेवाडी ग्रामपंचायतीला ग्रामपंचायत कल्याण निधी योजना मंजूर झाली असल्याची माहिती ग्रामपंचायत अध्यक्ष सुरेश खोत यांनी दिली. ते शमनेवाडीत ग्रामसभेत माहिती देताना बोलत होते. शमनेवाडीची ग्रामसभा विविध विषयांवर चर्चा होऊन खेळीमेळीत पार पडली. यावेळी बोलताना अध्यक्ष सुरेश खोत यांनी कर्नाटक शासनाने शमनेवाडी ग्रामपंचायतीचा ग्रामपंचायत कल्याण निधी योजनेत समावेश करण्यात आला असल्याची माहिती दिली. ग्रामसभेस नोडल अधिकारी म्हणून BA देवरक्की हे उपस्थित होते. स्वागत ग्रामविकास अधिकारी KA मोमीन यांनी केले. ग्रामसभेत ग्रामस्थांनी रस्ते, गटारी, वीज, पाणी आदी नागरी सुविधांबाबत चर्चा होऊन नागरी सुविधा देण्याबाबत करण्यात आला. PDO मोमीन यांनी कल्याण निधीसाठी 10,000 सहाय्य मयत वारसदारांना मिळणार असल्याची माहिती दिली. जुलैपासून ही योजना सुरू होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. यावेळी उपाध्यक्षा सौ स्वागती शांडगे, सदस्य दीपक खोत, भरत खोत, इस्माईल मुजावर, सुनंदा फकीरे, देवकी शिरगुप्पे, निवन कमते, कल्लप्पा पुजारी, यल्लवा गावडे, लक्ष्मी कुगे, शीतल पट्टनकुडे, सुरेश जयकर, डॉक्टर वैशाली पाटील, होळव्वा देसाई, डॉक्टर अर्चना कुलकर्णी, तलाठी हडकर, पशुवैद्यकीय अधिकारी सुभाष पवार, CRC अधिकारी मड्डे, अंगणवाडी आशा कार्यकर्त्या, पर्यवेक्षिका कांबळे आणि ग्रामस्थ उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी शमनेवाडीहून कृष्णा आर्गे.